जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब ऑप्शनवर क्लिक करा. कराड नगरपालिकेच्या भरारी पथकाने आज सकाळी 9:30 सुमारास मार्केट परिसरात प्लॅस्टिकचे जे ग्लास असतात त्याच्या वाहतूक करणारा टेम्पो आहे तो पकडलेला आहे. या टेम्पोतून जे प्लॅस्टिकचे ग्लास घेऊन चाललेले होते ते सध्या नगरपालिकेत बॉक्स आणण्यात आलेले आहेत. सुमारे 50,000 अधिक किमतीचे प्लॅस्टिकचे ग्लास आहेत, कारण 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सध्या कराडात ग्लासबरोबरच दारूचा मद्यसाठाही येत असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे ही नगरपालिकेने एकत्रित कारवाई केल्यामुळे एकत्रित प्लॅस्टिकचे जी बॉक्सची वाहतूक केली जाते कराड शहरात त्या व्यावसायिकांचे आता धाबे धानले आहेत. नगरपालिकेच्या भरारी पथकाने आज सकाळी 9:30 सुमारास प्लॅस्टिकचे ग्लास घेऊन वाहतूक करणारा टेम्पो पकडून नगरपालिकेत आणलेला आहे. आपण दृश्य वार्ताच्या माध्यमातून पाहू शकता. मारुत गाठले नगरपालिका मुखदम आम्हाला पोलीस कॅन्टीन आपल्या सॉरी मिलिटरी कॅन्टीन सब कॅन्टीन त्या शेजारी वसवल म्हणून आहे त्यांच्या गोडाऊनपाशी माल उतरताना पकडलं. कितीचा माल आहे काय हा माल किती अंदाजे 30,000 रुपयाचा अंदाजे असेल माल. यांना दंड वगैरे किती वाजणार आता? पहिला दंड 5,000 रुपये पहिला दंड आहे. पहिल्यांदा सापडलेत ना? पहिल्यांदा 10-15 नंबर केस होती. कस्टडी वापरला पूर्णपणे आम्ही प्लास्टिक बंदी म्हणून आम्ही केलेलंच आहे आणि नागरिकांना पण सांगत आहे आणि त्यातून माल जर येत असेल तर त्याच्यासाठी दंड हा चालू आहे.